वेलकम टू प्रवीण अकॅडमी. तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कुठल्याही शंका असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधून तुम्ही आम्हाला तुमच्या शंका विचारू शकता, ठीक आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल शिकणार आहोत, ठीक आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलाबद्दल आपण एक बेसिक माहिती जाणून घेऊया की महाराष्ट्राचं स्थान विस्तार काय आहे, महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या टप्प्याने झाली आहे, ठीक आहे. निर्मितीचे जे टप्पे होते त्याबद्दल आपण जाणून घेऊया, ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची नदी प्रणाली याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत, ठीक आहे. तर वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करूया, ठीक आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली, ठीक आहे. तर ब्रिटिश पूर्व भारतामध्ये, ठीक आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं त्यावेळेस महाराष्ट्र हा एक मुंबई इलाका म्हणून एक ओळखला जात होता, ठीक आहे. त्या काळात म्हणजे 1862 ते 1937 तुमचा महाराष्ट्र हा मुंबई इलाका हा प्रांत म्हणून ओळखला जात होता, ठीक आहे. त्याचं त्यावेळेचं क्षेत्रफळ होते 186,923 स्क्वेअर किलोमीटर, ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळेस काही गव्हर्नर जनरलची निर्मिती झाली होती, ठीक आहे. काही कमिशनर नेमण्यात आले होते, ठीक आहे. तर त्यावेळेस जे काही हा जो मुंबई इलाका होता त्यावेळेस संपूर्ण क्षेत्र हा एका कमिशनरच्या आधिपत्याखाली होता, ठीक आहे. त्यावेळेचा मुंबई इलाका हा जो प्रांत होता ना तो 4 विभागांनी उपविभागांनी म्हणून म्हणजे मिळून बनलेला होता, ठीक आहे. ते 4 उपविभाग जे होते तो तुमचं आजचं गुजरातमधलं अहमदाबाद, पुणे, कर्नाटकमधलं बेळगाव आणि हे कराची, या 4 उपविभागांचा बनून तुमचा एक मुंबई इलाका प्रांत बनणार होता किंवा बनलेला होता. तो एक मुंबई इलाका म्हणून 1937 काय होत होता, मुंबई इलाका म्हणून तो ओळखला जात होता. त्यानंतर 1937 आपल्याला चांगलाच माहिती आहे की 1935 भारत सरकार कायदा पारित करण्यात आला होता, त्यानुसारच 11 प्रांतांची निर्मिती केली होती. त्यावेळेस या मुंबई इलाक्याचं नाव बदलून हे मुंबई प्रांत असं करण्यात आलं होतं, ठीक आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला 1935 कायद्यानुसार अस्तित्वलेल्या 11 प्रांतांपैकी मुंबई प्रांत हा एक प्रांत होता, ठीक आहे. त्यामध्ये तुमच्या गुजरातमधले अहमदाबाद, कैरा, भडोज, सुरत असे 4 जिल्हे, ठीक आहे. कोकणामधील मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, ठीक आहे. कुलाबाबद्दल तुम्हाला मी पुढे नक्कीच सांगेल. तुम्ही म्हणशाल की कुलाबा कुठे आहे किंवा कुठे नाही आहे, आज महाराष्ट्रात दिसत नाही आहे, किंवा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल त्या शंकेचं निरसन मी तुम्हाला नक्कीच पुढे करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर दख्खनमध्ये तुमचा पश्चिम खान्देश, पूर्व खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा व सोलापूर. आता तुम्ही म्हणशाल की खान्देश, पूर्व खान्देश नक्की काय आहे, कुठले विभाग आहेत ते मी पण तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. जी प्राकृतिक रचना आपण जेव्हा शिकू त्यावेळेस ते आपण नक्कीच ते अभ्यासणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर कर्नाटक, बेळगाव, विजापूर आणि कारवार, ठीक आहे. तर आपल्याला आपण चांगला आताही सध्याही अनुभवतो आहे की जो बेळगाव, ठीक आहे. तर हे लक्षात ठेव की बेळगाव हा त्यावेळेस तुमच्या मुंबई प्रांताचा भाग होता. आजही तो एक ज्वलंत सीमावादाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आजही त्यावरून भरपूर वाद होतात. रिसेंटलीच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पण तिथे वाद झाला होता. चर्चेतलं एक म्हणजे नेहमी चर्चेत राहणारा एक बेळगाव, तो पण एक म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की कर्नाटकला जे काही 4 जिल्हे होते तुमचे बेळगाव, धारवाड, विजापूर आणि कारवार, तो पण एक तुमच्या मुंबई इलाक्याचे काय होते, तो एक प्रांताचा एक तो एक पार्ट होता, ठीक आहे. त्यानंतर 1956 मुंबई प्रांत म्हणून तो ओळखला जात होता. हे आपण एक महाराष्ट्राच्या निर्मितीचे काय बघतोय, टप्पे बघतोय, ठीक आहे. त्यानंतर 1956 म्हणजे 1947 साहजिकच भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर एक भाषिक म्हणजे आपण बोलतो ना लाईक मराठीवाल्यांचा एक प्रदेश असतो, मराठी भाषिकांचा एक प्रदेश पाहिजे, गुजरातीवाल्यांचा एक प्रदेश पाहिजे, हिंदी भाषिकांचा एक प्रदेश, अशा वेगवेगळ्या भाषिक आधारावरती राज्यांची राज्यनिर्मितीची एक मागणी होऊ लागली होती, ठीक आहे. तर आपल्या इतिहासात पण आपण बघितलं की 1895 पण, ठीक आहे, बालगंगाधर टिळक, लोकमान्य टिळक त्यांनी पण एक भाषिक आधारावरती मराठी भाषिकांचा एक प्रदेश असावा अशी मागणी केली होती, ठीक आहे. 1920 पण काँग्रेस अधिवेशनामध्ये भाषिक आधारावरती मागणी करण्यात आली होती, ठीक आहे. त्यानंतर झालं काय, 1947 आपल्याला काय झालं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे. त्यानंतर जे काही प्रसंग उद्भवले होते, ठीक आहे, त्यानंतर 1953 एक आयोग नेमला होता, राज्य पुनर्रचना आयोग. त्या आयोगाने काही शिफारसी केल्या होत्या की तुम्ही 16 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश बनवा, ठीक आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष 1956 त्या जेव्हा
ज्या तरतुदी जेव्हा अंमलात आल्या ठीक आहे त्यावेळेस काय झालं त्यावेळेस 14 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती आणि त्यातच तुमचं काय होतं द्वैभाषिक राज्य काय होतं तुमचं मुंबई द्वैभाषिक राज्य म्हणून एक तुम्हाला एक त्याची निर्मिती करण्यात आली द्वैभाषिक प्रांत म्हणजे द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली ठीक आहे भाषावर प्रांत रचना राज्य पुनर्रचना एक म्हणजे तुम्हाला सांगितलं भाषावर प्रांत रचनेवरती काय झालं होतं मागण्या जोर धरू लागले होते ठीक आहे त्याचनुसार भाषावर प्रांत रचनेनुसार म्हणजे तुमचा जो राज्य पुनर्रचना आयोग होता काय राज्य पुनर्रचना आयोग 1953 त्याच्या शिफारसीनुसार काय झालं की 1 नोव्हेंबर 1956ला ठीक आहे सध्याचा जो तुमचा गुजरात आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य दोन्ही कंबाईन करून त्याच्यातले काही जिल्ह्यांचा समावेश करून काय झालं होतं एक द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती ठीक आहे तर त्या जो त्यावेळी जी निर्मिती झाली ठीक आहे त्यामध्ये कुठले कुठले जिल्ह्यांचा किंवा कुठल्या कुठल्या प्रांताचा कसला समावेश होता म्हणजे ते जी बनली निर्मिती जी झाली होती त्यात कशाचा समावेश होता ते कशापासून बनले होते ते आपण बघूया त्यामध्ये गुजरातचा आजचा तुमचा सौराष्ट्र आणि कच्छ राज्याचा समावेश होता मध्य प्रांतामधील नागपूर भंडारा वर्धा चांदा अमरावती बुलढाणा म्हणजे एक सांगायचं झालं तुमचा औरंगाबाद प्रशासकीय जो विभाग आहे त्याच्यातले काही जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता ठीक आहे चांदा म्हणशाल त्याचं तुम्ही आपण पुढे बघणारच आहोत की वेगवेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती झाली त्यात चांदा हे तुम्हाला समजूनच जाईल ठीक आहे त्यानंतर हैदराबाद म्हणजे बघा हैदराबादचा पण काही प्रांत तुमच्या महाराष्ट्राचा एक भाग होता ठीक आहे औरंगाबाद बीड परभणी उस्मानाबाद व नांदेड ठीक आहे अशा 5 जिल्ह्यांचा कशातला एक द्विवार्षिक मुंबई राज्यामध्ये एक समावेश होता त्यानंतर कोकणातील ठाणे कुलाबा रत्नागिरी व मुंबई या जिल्ह्यांचा सुद्धा कशात समावेश होता तुमच्या द्वैभाषिक मुंबई राज्यामध्ये समावेश होता द्वैभाषिक का म्हटलं गेलं की वेगवेगळ्या भाषिकांचे काही प्रदेश होते ते त्याच्यामध्ये येत होते ठीक आहे म्हणजे काय आपण बघतो गुजरात आताही वादविवाद होतच असतात हा असा हा इकडचा तो तिकडचा किंवा भाषिक याच्यावरून आपण छेडखाण करतच असतो ठीक आहे त्या पद्धतीने गुजरात एक 2 भाषिकांचा तो प्रदेश असल्यामुळे एक द्वैभाषिक मुंबई राज्य असं त्याला म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर दख्खनमधलं म्हणजे तुमचा खान्देशातले 2 जिल्हे धुळे व जळगाव ठीक आहे आणि नाशिक व अहमदनगरचा काय होता समावेश त्यामध्ये होत होता ठीक आहे तर अशा प्रकारे हे काय होतं तुमचं द्वैभाषिक मुंबई राज्य ठीक आहे पण याच्यामध्ये गुजरात भाषिकांचा आणि मराठी भाषिकांचा खूप वादविकोपाला गेले खूप साऱ्या गोष्टी इतिहासामध्ये घडल्यात त्यामुळे याच्यानंतर काय झालं 1956 ते 1960 पर्यंत व्यवस्थित चाललं 30 एप्रिल 1960 पर्यंत भरपूर इतिहासामध्ये घडामोडी घडल्या ठीक आहे त्यानंतर मग या सर्व गोष्टींचं एक सोल्युशन म्हणून मग त्याच्यावरती एक तोडगा म्हणून एक गुजराती भाषिकांचा एक प्रदेश वेगळा करण्यात आला आणि एक मराठी भाषिकांचा एक महाराष्ट्र म्हणून एक वेगळा प्रांताची निर्मिती करण्यात आली ठीक आहे तर आपण ते बघू ठीक आहे मग प्रश्न कुठे निर्माण होतोय ठीक आहे आपण बघितलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झाली आहे 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा काय महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली हे सगळ्यांना माहिती आहे पण हे क्वचितच जणांना माहिती आहे आपण महाराष्ट्र राहतो आहे महाराष्ट्र आपण बोलतो की एक महाराष्ट्राबद्दल एक आदर निर्माण करतोय तर महाराष्ट्राबद्दल पूर्ण माहिती असलीच पाहिजे ह्या एक सखोल माहिती लक्षात ठेवा परत सांगतो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झाली कुठल्या ॲक्टने झाली तो महत्त्वाचा मुद्दा आहे बॉम्बे पुनर्रचना कायदा ठीक आहे बॉम्बे इंग्लिशमध्ये बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट रिऑर्गनायझेशन पुनर्रचना म्हणजे जो तुमचा तुम्हाला सांगितलं मुंबई प्रांत जो होता त्या मुंबई प्रांताची काय केली फक्त रचना म्हणजे त्यातले काही प्रदेश वेगळा करण्यात आला आहे काही प्रदेश साईडला करून त्याची एक मुंबई प्रांताची म्हणजे मुंबई प्रांताच्याच क्षेत्रफळामध्ये किंवा जो नकाशा होता त्यात थोडीशी जे काही त्रुटी होत्या किंवा जो वाद ज्या कारणावरून होत होते त्या कारणाचं एक हल म्हणून एक मराठी भाषिकांचा एक 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कोणत्या ॲक्टने झाली आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच कायद्याने जर तुम्हाला कोणी विचारलं काय की गुजरात राज्याची पण स्थापना कोणत्या ॲक्टने झाली तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की एकाच कायद्याने 2 राज्यांची निर्मिती झाली आहे तो म्हणजे काय बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960नुसार गुजरात आणि महाराष्ट्राची निर्मिती या ॲक्टने म्हणजे एकाच कायद्याने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे होते किती होते महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे होते त्यातले 4 प्रशासकीय विभाग कोणते कोकण
पुणे औरंगाबाद आणि नागपूर कुठले कुठले होते कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा जेव्हा स्वतंत्र म्हणजे महाराष्ट्र जेव्हा ची स्थापना झाली तेव्हा चार प्रशासकीय विभाग किती चार ठीक आहे आणि जिल्हे किती होते 26 किती जिल्हे होते 26 जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग अशा प्रकारे म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा परत सांगतो एकदा ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या जेव्हा महाराष्ट्राची स्थापना हा आपण कामगार दिन म्हणून पण साजरा करतो 1 मे 1960 हे लक्षात ठेवा व्हेरी इम्पॉर्टंट कोणत्या कायद्याने झाली ठीक आहे महाराष्ट्र आणि गुजरातची काय म्हणजे एकाच कायद्याने त्यावेळेस किती होते 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे होते हा क्वेश्चन भरपूर वेळा आला किती जिल्हे होते महाराष्ट्र स्थापनेवेळी आणि हा पण ठीक आहे तर सांगितल्याप्रमाणे तुमचे चार प्रशासकीय विभाग होते ठीक आहे त्यानंतर वेळेअभावी काही प्रशासकीय दृष्टीनुसार 26 जिल्ह्यांचं 36 जिल्ह्यामध्ये रूपांतर झालं काही जो भाग होता त्याचं विभाजन होऊन तुमचं 36 जिल्ह्यांचं म्हणजे आता सध्याच्या घडीला म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत सध्याच्या घडीला जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्रामध्ये आता आहे तुमचे 36 जिल्हे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्रात आहे 36 जिल्हे ठीक आहे आणि किती विभाग आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत किती विभाग आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा किती होते 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते ठीक आहे तर नव्याने निर्माण झालेले प्रशासकीय विभाग कुठले आहेत नाशिक विभाग आणि तुमचं अमरावती विभाग ठीक आहे कुठले नाशिक विभाग आणि अमरावती विभाग जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेस कुठले होते आपण बघितलं कुठले होते किती जिल्हे होते 4 प्रशासकीय आणि 26 जिल्हे होते आणि जेव्हा तुमचा म्हणजे सध्याच्या घडीला आपण बघतोय ते किती आहेत सध्याच्या घडीला 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे आहेत ठीक आहे याच्यावरती पण सांगतो नाशिक विभाग आणि अमरावती विभागाची काय झाली नव्याने निर्मिती झाली तर राहिला मुद्दा तुमचा हे 36 जिल्हे ठीक आहे याच्यावर एक पॉईंट लक्षात ठेवा जर तुम्हाला क्वेश्चन जर आला काय की म्हणजे जी भारताची जी जनगणना झाली 2011 नुसार तर भारताच्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती राज्य होते तर महाराष्ट्रात 35 सॉरी जिल्हे किती होते महाराष्ट्रात किती जिल्हे होते 35 जिल्हे होते किती जिल्हे होते महाराष्ट्रात 35 जिल्हे होते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे काय येऊ शकतो की जेव्हा म्हणजे भारताच्या जनगणना जी 2011ची जनगणना झाली त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर महाराष्ट्रात किती जिल्हे होते 35 जिल्हे होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो लक्षात ठेवा ठीक आहे आता जी वेगवेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे त्याकरता तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो त्या शॉर्टकटने लक्षात ठेवा ठीक आहे हे बघा राऊक बाड पीबी ठीक आहे आता हे जे आहेत हे तुझे तुमचे जे अल्फाबेट्स आहेत हा तुमचा जो मेन जिल्हा आहे ना त्या मेन जिल्ह्याचे ते अल्फाबेट्स आहेत ठीक आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो ठीक आहे आर फॉर तुमचा आर जो आहे ठीक आहे आर म्हणजे काय आहे रत्नागिरीपासून कशाची रत्नागिरीचा हा तिथे तुमचा रत्नागिरी ठीक आहे हा रत्नागिरी एवढा होता ठीक आहे तर रत्नागिरीचं विभाजन 1981 पर्यंत रत्नागिरी हा एवढा मोठा जिल्हा होता ठीक आहे रत्नागिरीचं विभाजन होऊन कशाची निर्मिती झाली 1981ला रत्नागिरीचं विभाजन कशाची निर्मिती झाली सिंधुदुर्गची निर्मिती झाली त्याचबरोबर म्हणजे हा आर फॉर तुमचा रत्नागिरी ठीक आहे त्यानंतर ए औरंगाबाद बघा 1981 पर्यंत औरंगाबाद एवढा मोठा विभाग होता ठीक आहे औरंगाबादचा विभाग होऊन कशाची निर्मिती झाली जालनाची निर्मिती झाली किती कधी साल कोणतं आहे 1981ला इयरचं पण टेन्शन घेऊ नका इयर पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो ठीक आहे त्यानंतर आहे तुमचा उस्मानाबाद ठीक आहे उस्मानाबाद इथे बघा हा तुमचा काय झाला उस्मानाबाद ठीक आहे उस्मानाबाद ठीक आहे उस्मानाबादपासून कसं उस्मानाबादचं विभाजन कशाची निर्मिती झाली लातूरची निर्मिती झाली कधी झाली ती 1982ला ठीक आहे त्यानंतर चंद्रपूर हा तुमचा चंद्रपूर सी फॉर चंद्रपूर हा बघा चंद्रपूर केवढा मोठा जिल्हा होता चंद्रपूरचं विभाजन कशाची निर्मिती झाली गडचिरोलीची ठीक आहे चंद्रपूरचं विभाजन कधी झालं 1982ला चंद्रपूरचं विभाजन गडचिरोलीची 1982ला निर्मिती झाली ठीक आहे आर फॉर रत्नागिरी ए फॉर औरंगाबाद यू फॉर उस्मानाबाद सी फॉर तुमचं
चंद्रप ठीक आहे म्हणजे हे जे आहे तुमचे हे तुमचे मेन जिल्हे आहेत त्या मेन जिल्ह्यापासून कशी निर्मिती झाली ते सांगतोय ठीक आहे त्याच्यानंतर आहे तुमचं बी बी ए डी बॅड बॅड म्हटलं तरी चालेल किंवा बाद म्हटलं तरी चालेल बी ब्रोन मुंबई ठीक आहे 1 ऑक्टोबर 1990 ला तिचं नामकरण करण्यात आलं होतं ठीक आहे काय 1990 ला ब्रोन मुंबईचं नामकरण 1 ऑक्टोबर 1990 ला करण्यात आलं ठीक आहे त्याच्यानंतर आहे तुमचं अकोला अकोलाचं विभाजन कशाची निर्मिती झाली हा तुमचा एवढा अकोला जिल्हा होता अकोलाची विभाजन कशाची निर्मिती झाली वाशिमची कधी ती 1998 ला काय झालं 1998 ला अकोल्याची अकोला जिल्ह्याचं पूर्ण विभाजन होऊन वाशिमची निर्मिती करण्यात आली त्याच्यानंतर आहे तुमचं धुळे ठीक आहे धुळे हे बघा इथे जो खांद्याचा जो प्रदेश आहे तो हा धुळे खानदेश म्हणतो या तीन प्रदेश जो आहे तो आपला काय आहे खानदेश आपण पुढे बघणारच आहोत नक्की खानदेश काय आहे कशासाठी प्रसिद्ध आहे काय कसं नाही सगळं आपण ते बघणार आहोतच ठीक आहे खानदेशामध्ये तीन जिल्हे आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव ठीक आहे तर 1998 ला झालं काय धुळ्याचं विभाजन कशाची निर्मिती झाली नंदुरबारची निर्मिती झाली कधी झाली 1998 ला हा तुमचा झाला डी त्यानंतर आहे पी जगात जर्मनी आणि भारतात परभणी ठीक आहे तर परभणीची विभाजन होऊन ठीक आहे परभणीचं विभाजन कशाची निर्मिती झाली हिंगोलीची निर्मिती झाली हा तुमचा हिंगोली ठीक आहे हिंगोलीची निर्मिती कधी झाली तुमची 1999 ला हा तुमचा इथे परभणी आणि तुमचा हिंगोली ठीक आहे हिंगोलीची निर्मिती 1999 ला झाली ठीक आहे त्यानंतर आपण काय राहिलं पी बी राहिला होता आपला ठीक आहे त्याच्यातला बी 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 इकडे 1999 ला भंडाऱ्याचं विभाजन कशाची निर्मिती झाली गोंदियाची निर्मिती झाली ठीक आहे 1999 ला ठीक आहे त्यानंतर आणि लेटेस्टमध्ये जो तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात 2011 च्या जनगणनेनुसार ठीक आहे जी 2011 ची जनगणना झाली ठीक आहे त्यानुसार महाराष्ट्रात किती जिल्हे होते 35 जिल्हे होते ठीक आहे आणि महाराष्ट्रात सध्या जिल्हे किती आहेत 36 पण 2011 च्या जनगणनेनुसार किती जिल्हे आहेत 35 म्हणजे 2011 पर्यंत हे जे आहे ठाणे एकत्र होतं 2 ऑगस्ट 2014 ला ठाण्याचं विभाजन होऊन काय झालं तुमचं पालघरची निर्मिती झाली कसली निर्मिती झाली पालघरची निर्मिती ठीक आहे त्यामुळे काय झालं कोकणात किती जिल्हे निर्माण झाले 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे कोकणात किती जिल्हे झाले आता सध्या कोकणात 7 जिल्हे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे हे झालं तुमचं पूर्ण जे काही जिल्हे आहेत म्हणजे महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर किती जिल्हे जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला त्यानंतर किती जिल्ह्यांची निर्मिती झाली ती आपण बघतोय तर शॉर्टकट परत सांगतो एकदा लक्षात ठेवा शॉर्टकट ठीक आहे हे लक्षात ठेवा आर ए राऊक बॅड पी बी ठीक आहे तर त्याची तुम्ही इयर पण कशा लक्षात ठेवते सांगतो तुम्हाला हे बघा रत्नागिरी आणि औरंगाबादचं विभाजन कधी झालंय 1981 ला लक्षात ठेवा खाली 8 ठीक आहे खाली 8 लक्ष इथे 8 लिहा लक्षात कसं इथे 81 मध्ये रत्नागिरी आणि औरंगाबादचं विभाजन झालं उस्मानाबाद हे तुमचं इथे उस्मानाबाद ठीक आहे उस्मानाबाद आणि चंद्रपूरचं कधी झालंय चंद्रपूरचं गडचिरोली कधी निर्माण झालं 82 मध्ये तर इथे 1982 ला निर्माणी झालेली आहे त्याची ठीक आहे त्यानंतर तुमचा बी ब्रोन मुंबई त्याच्या खाली काहीच नाही त्याच्या खाली फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा एकच येतो एकमेव आहे तेवढा ठीक आहे तर त्याचं काय येईल इथे त्याच्या खाली तुम्ही 90 लिहिलं तरी चालेल हे तुमचं 90 ठीक आहे तर हे 90 त्याच्यानंतर तुमचं काय अकोला आणि अकोल्याचं विभाजन वाशिम तर ते कधी झालं आहे 1998 ला आणि त्याचबरोबर काय धुळ्यापासून नंदुरबारची निर्मिती झाली मग ते काय लक्षात ठेवायचं तुमचं काय येईल इथे 98 हा तुमचा 98 आणि हे जगात जर्मनी भारतात परभणीचं विभाजन कधी झालं आहे 1999 ला आणि त्याचसोबत कसं झालं आहे या दोघांच्यासोबतच झालं आहे हे बघा इथे कधी झालं आहे ते 99 ला तुमचं 99 आणि हा लेटेस्ट हे काय जास्त डोक्याला ताण करून घ्यायचं ते सगळ्यांना माहिती आहे सगळेजण अभ्यास करतो तो पहिलाच मुद्दा येतो की 2014 ला ठाण्यापासून पालघरची निर्मिती 2014 ला झाली तर हे लक्षात ठेवा राऊक बाट पी बी हे तुमचे इयर पण हे होतील तर जास्त तुम्हाला डीपमध्ये करायचं तर तुम्ही त्यांचे जे काय मेमध्ये झाले जुलैमध्ये झाले ऑगस्टमध्ये झाले तर ते तुम्ही चेक करून घ्या आणि ते मला नक्की म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा की आता मी तुम्हाला इयर सांगितलं आहे ना मग त्यांची तुम्ही म्हणजे जे काही कोणत्या महिन्यामध्ये झाली आहे किंवा एक्झॅक्ट डेट आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंटमध्ये सांगा की रत्नागिरी म्हणजे कधी विभाजन झालं मी तुम्हाला इयर सांगितलं आहे 1981 पण तुम्ही मला डेट वगैरे ते डिटेलमध्ये जर तुम्ही जर करताय तर तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा
ठीक आहे. तर अशा प्रकारे आता सध्या महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. तर ठीक आहे, आपण आता पूर्ण याची सखोल माहिती घेऊया. ठीक आहे, तर आता महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे, ठीक आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे सध्या? आता 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची जनगणना आहे 11.24 कोटी 2011 जनगणनेनुसार. ठीक आहे, ती भारताच्या एकूण किती टक्के आहेत? 9.29%. ठीक आहे, तर लोकसंख्या दृष्टीने उत्तर प्रदेश, ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11.24 कोटी. हा झाला तुमचा महाराष्ट्र MH. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जी UP आपण म्हणतो, UP फर्स्ट आहे, तर UPची आहे 19.89 समथिंग. ठीक आहे, तर UP नंतर कसला नंबर लागतो? महाराष्ट्राचा नंबर लागतो. सर्वाधिक लोकसंख्या कुठल्या जिल्ह्याची आहे? सध्या, ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्या आहे तुमची ठाणे जिल्ह्याची. ठीक आहे, ठीक आहे. 2011 अधिकांना सर्वात जास्त लोकसंख्या कशाची आहे? ठाणे जिल्ह्याची. पण जर तुम्हाला सध्या जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला काय की सध्या लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची जास्त आहे, ठीक आहे, जर तुम्ही जर त्याचे बघशाल, ठीक आहे, जर त्याच्यामध्ये तुम्हाला जर ठाणे ऑप्शन जर नसेल, म्हणजे आता अविभाजित ठाण्याचं विभाजन झालं आपण बघितलं 2014 पालघरमध्ये, ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकतो की आता ते जो ठाण्याचा नंबर आहे, ठाण्यानंतर कोणाचा नंबर लागतो? आता पुणे. म्हणजे सध्या जर असं सध्याच्यानुसार जर विचारलं तर पुण्याचं लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. ठीक आहे, सर्वात जास्त लोकसंख्या 2011 जनगणना जर तुम्हाला विचारलं तर ते तुमचं आन्सर असलं पाहिजे ठाणे. ठीक आहे, ठाण्याची जी होती ती 2011 याच्यानुसार सर्वाधिक लोकसंख्या त्याची जास्त होती. सर्वात कमी लोकसंख्या जी होती ती सिंधुदुर्गची होती. का होती, त्याचे कारणं काय, ते आपण प्राकृतिक याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला मी समजून सांगेल की कोकण काय किंवा काय, त्यामध्ये तुम्हाला ते कळून येईल की म्हणजे नक्की कारणं काय सिंधुदुर्गामध्ये जी लोकसंख्या जी आहे ती कमी असण्याची. ठीक आहे, तर आपण ते बघूया की म्हणजे लोकसंख्या त्या एक हा झाला तुमचा एक लोकसंख्येचा फॅक्च्युअल डेटा. ठीक आहे, की महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे सध्या 2011 जनगणनेनुसार 11.24 कोटी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे भारताची एकूण लोकसंख्याची ती किती आहे, म्हणजे जी 11.24 आहे ती भारताची किती टक्के आहेत? तर ती आहे तुमची 9.29 टक्के. ठीक आहे, त्यानंतर लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राचा किती क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक लागतो. सगळ्यात पहिले कोण आहे? UP. UP नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लोकसंख्येने. ठीक आहे, हा फॅक्च्युअल डेटा आहे, लक्षातच ठेवा. त्याच्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या कसली आहे? ठाणे जिल्ह्याची. सर्वात कमी सिंधुदुर्ग. का आहे सिंधुदुर्गची लोकसंख्या कमी? त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ही झालं तुमच्या लोकसंख्येच्या बाबतीत. आता आपण क्षेत्रफळाच्या बाबतीत बघूया. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राचा स्थान विस्तार सर्व बघूया. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र कुठे आहे सध्या, म्हणजे महाराष्ट्र जर तुम्हाला विचारलं की बाबा ठीक आहे भारतात तुम्ही कुठे आहे, तर तुम्हाला सांगितलं पाहिजे पश्चिमेला आहे, दक्षिणेला आहे, उत्तरेला आहे, आग्नेयमध्ये की वायव्यमध्ये. तर ठीक आहे, तर आपण जर हे जर बघितलं, ठीक आहे, जर आता आपण हा मॅप जर नोटीस जर केला, ठीक आहे, या मॅपमध्ये क्लिअरली दिसतंय आपल्याला काय, हा तुमचा झाला उत्तर भारत. ठीक आहे, हा उत्तर भारत आणि तुमचा दक्षिण भारत, आणि हा काय मध्ये दोघांना काय करणारा, कनेक्टिंग करणारा काय आहे, एक दुवा आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की महाराष्ट्र हा दोन, म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारतला जोडण्याचं काय करतोय, काम करतोय. ठीक आहे, असं त्याचं काय लोकेशन आहे असं पण आपण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं तुमचं महाराष्ट्राचं स्थान. महाराष्ट्र आकाशामध्ये उत्तर व दक्षिण भारतात एकत्रित आणणारी काय एक विशाल भूमी आहे. ठीक आहे, आणि भारताचं लोकसंख्या जर तुम्ही बघशाल तर ते उत्तर गोलार्धातील भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहे. तुम्ही म्हणशाल आता द्वीपकल्प काय, ठीक आहे, ज्यांना डाऊट आला त्यांच्यासाठी मी सांगतो की द्वीपकल्प म्हणजे काय. द्वीपकल्प म्हणजे काय, असा एक प्रदेश की त्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि मध्ये जमीन आहे. ठीक आहे, तर हे बघा, इथे आपल्याला दिसतंच आहे. ठीक आहे, हा तुमचा बंगालचा उपसागर, हा तुमचा अरबी समुद्र, हा बंगालचा उपसागर. ठीक आहे, हे काय झालंय, तिन्ही बाजूनी पाणी आहे. इकडे हिंदी महासागर येईल तुमचा, ठीक आहे, श्रीलंका. तर इकडे अरबी, इकडे तुमचा बंगालचा उपसागर, आणि हे तिन्ही बाजूनी एक हे आहे, आणि हा एक तुमचा द्वीपकल्प, आपण म्हणतो ना भारतीय द्वीपकल्पाचा पठार. तर हा तुमचा काय झाला, भारतीय द्वीपकल्प. तर लक्षात ठेवा ते काय झालं, हे तुमचा या शंकेचं निरसन भारतीय द्वीपकल्पाच्या, म्हणजे या भारतीय द्वीपकल्पाच्या कुठे, हे झालं तुमचं द्वीपकल्प. महाराष्ट्र कुठे, इतिहास आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं महाराष्ट्राचं स्थान, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे सध्या महाराष्ट्राचं भारतामध्ये. ठीक आहे, तर ते कुठे आहे, उत्तर गोलार्ध भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनारी भागात. ठीक आहे, क्लिअर. नंतर आपण बघूया आता, हे झालं तुमचं महाराष्ट्राचं स्थान.
ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट जो आहे, जर आपण तुम्ही महाराष्ट्राचा जर एक ब्लँक जर नकाशा जर बघितला, मॅप जर बघितला, ठीक आहे, तर तुम्हाला बघितल्या बघितल्या एक नोटीस होतच आहे, तेवढं कॉमन येत आहे आणि आपण सगळे तर हुशार आहोच, ठीक आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर तुम्ही बघशाल तर महाराष्ट्राचा आकार कसा आहे, त्रिकोण सांगायची गरजच पडत नाही ना, त्रिकोणाकृती बघा, हे बघा दिसतोय, हा तुमचा इकडे टोक निर्माण होते आणि हा तुमचा त्रिकोण असा, त्रिकोणाकृती. महाराष्ट्राचा आकार कसा आहे, त्रिकोण, दक्षिणेस कसा आहे, चिंचोळा. चिंचोळा म्हणजे काय, म्हणजे तुम्ही इकडे बघशाल ती रुंदी काय कमी, एक टोक निर्माण होत आहे तुमचं महाराष्ट्राच्या दक्षिणेस, ठीक आहे. तर उत्तरेस उत्तरेस कसं आहे, दक्षिणेस कसा चिंचोळ आहे, उत्तरेस कसा रुंद आहे, इकडे बघा रुंदी आपण बघू शकतो, आपण स्थान ही जी लांबी वगैरे ते सगळं आपण बघणारच आहोत, पण एक नोटीस म्हणून तुम्हाला एक ते कळत आहे, ठीक आहे. तर आपण बघू शकतो की महाराष्ट्राचा उत्तरेचा जो हे आहे, उत्तरेस जास्त रुंद आहे, पाया कुठे आहे, कोकणामध्ये एक पाय निर्माण झाला, निमूळ ते टोक विदर्भात आहे, एक टोक निघालं तुम्हाला इकडे दिसत आहे, ठीक आहे. तर महाराष्ट्राचं टोटल क्षेत्रफळ आहे 307,713, ते भारताच्या किती टक्के, 9.36%, ठीक आहे. तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो, पहिला आहे तुमचं राजस्थान, दुसरा आहे तुमचं मध्य प्रदेश आणि तिसरा आहे तुमचं महाराष्ट्र, ठीक आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक, ठीक आहे, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक. ती किती आहे, क्षेत्रफळ किती आहे भारताच्या, 9.36%, आणि जी लोकसंख्या आहे ती किती आहे, 9.29%, ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणशाल हे झालं तुमच्या भारताच्या दृष्टिकोनाने, जर महाराष्ट्रात जर प्रामुख्याने जर विचार केला तर ठीक आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा तुमचा कुठला आहे, अहमदनगर जिल्हा आहे, ठीक आहे, सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. आणि सर्वात लहान जिल्हा जो आहे तो तुमचा आहे मुंबई शहर, ठीक आहे, त्याचं तुमचं क्षेत्रफळ आहे ते 157 स्क्वेअर किलोमीटर, आणि याचं जे आहे ते 17,000 हे आहे, ठीक आहे. हां, हे दोन तर सर्वांनाच माहिती आहे, नक्कीच माहिती असणार आहे, आणि नसेल माहिती तर ते तोंडपाठच करा, ठीक आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका जो आहे तो आहे जत तालुका सांगली जिल्ह्यामधील, ठीक आहे. हां, तर हे मी तुम्हाला हे तर ही इन्फॉर्मेशन सांगितलं, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की जो महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका कोणता आहे, त्याबद्दल जो तुम्हाला माहिती आहे ना, जो महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका आहे, तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगा. तर माझा हा दुसरा क्वेश्चन आहे की महाराष्ट्राचा सगळ्यात कमी म्हणजे क्षेत्रफळाने कमी असलेला जो जिल्हा कुठला तालुका आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, ठीक आहे. हे झाले तुमची ओव्हरऑल महाराष्ट्राबद्दल इन्फॉर्मेशन, ठीक आहे, म्हणजे क्षेत्रफळ दृष्टीने कुठला मोठा जिल्हा आहे, कुठला हे जिल्हा येतो, ठीक आहे. त्यानंतर आपण आता बघूया, त्यानंतर पुढील पॉईंट आहे तुमचा जो अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आहे तो, ठीक आहे. महाराष्ट्राची जी तुमची लांबी आहे, ठीक आहे, जी दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती 730 किलोमीटर आहे, कारण की 720 किलोमीटरचा आपल्याला तर काय समुद्रकिनारा लाभलेला आहे. काही काही बुक्समध्ये तो 760 किलोमीटर पण असा पण आहे, तर तुम्ही तो पण रेफर असू द्या, ठीक आहे. आणि तुमचं जे अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो 15 चौरस उत्तर ते 2260 इतका आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण हा रेखावृत्तीय विस्तार बघूया, 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व इतका तुमचा काय रेखावृत्तीय विस्तार आहे, आणि तुमची जी दक्षिण पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती तुमची किती आहे, 807 किलोमीटर आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की तुमचा जो दक्षिणोत्तर जो विस्तार आहे तो, ठीक आहे, उत्तर दक्षिणोत्तर जो विस्तार आहे तो तुमच्या पूर्व पश्चिमपेक्षा काय नक्कीच कमी आहे, ठीक आहे. तर हे झालं तुमचं महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्ताराबद्दल, ठीक आहे. महाराष्ट्राची रुंदी म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम लांबी किती आहे ती, ठीक आहे. आणि सांगितल्याप्रमाणे रेखावृत्तीय विस्तार 72-36 पूर्व ते 80-54 इतका आहे, ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्ताराबद्दल एक प्रमुख माहिती, ठीक आहे. आपण काय काय बघितलं, तर आपण आज महाराष्ट्राचा जो तुमचा प्रशासकीय भूगोल आहे तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला, आणि तुमचा महाराष्ट्राचा स्थान आणि विस्तार बघितला आहे, ठीक आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना म्हणजे तुमच्या राजकीय सीमा, महाराष्ट्राची राजकीय सीमा असतील किंवा तुमच्या नैसर्गिक सीमा असतील, आणि त्यानंतरचा महाराष्ट्रातील नदी प्रणाली आपण बघणार आहोत. आणि तुमच्या जर काही समस्या जर असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि तुम्हाला आता सांगितलं ते जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल काहीही कुठलीही काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकतात, ठीक आहे. आणि जर तुम्हाला जे क्वेश्चन विचारलेत मी की सर्वात लहान तालुका कुठला आहे महाराष्ट्रात, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.